फिजिक्स इज ये या ऑफिस चॅनल आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मी आजची जी कन्सेप्ट घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये शाहरुख खान ओम शांती ओम मध्ये म्हणतोय किसी भी चीज को आप पुरी सिद्ध से चाहो तो पुरी कायनात उसे मिलाने मी चुट जाते हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट हंड्रेड पर्सेंट ट्रू आहे आणि ह्या स्टेटमेंटचा तुमच्या आयुष्यामध्ये चेंज करून घेऊन येण्यासाठी याचा पुढे जो एक व्हिडीओ बनवलेला आहे तो व्हिडिओ सुरुवातीपासून एंड पर्यंत बनवा बघा तर तुमच्या आयुष्यात शंभर टक्के चेंज होईल आणि शंभर टक्के कमेंट्स मध्ये सांग मित्रांनो या व्हिडिओ बनवताना मला खूप वेळा विचार करावा लागला की हा व्हिडिओ कसा बनावा आणि हत्ता तर परीक्षेचा काळ आलेला आहे या परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओचा कसा फायदा करून देता येईल यासाठी मी प्रयत्न करतोय तर हा व्हिडिओ एकदा बघा म्हणजे तुमच्या पेपरसाठी एकदम माइंडसेट वेगळ्या प्रकारे तयार होईल चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहेत मित्रांनो मी खूप दिवसापासून या व्हिडिओवर विचार करत होतो कसा व्हिडिओ बनवा आणि का बनवावा तर याच्यासाठी निमित्त पण आपल्यासाठी आलेला आहे पेपर ठीक आहे या पेपरच्या काळात आपला काय होऊ शकतो आपला खूप सारा अभ्यास बाकी असेल किंवा झालेला पण असेल किंवा रिमेनिंग राहायला असेल तर याच्यामुळे मुलांना एक डिप्रेशन लेवल वाढतो आता हा डिप्रेशन लेवल मी फक्त फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन या कन्सेप्टवर रिमूव्ह करू शकतो आणि हवं ते मिळू शकतो हवं ते आपण मिळू शकतो मित्रांनो या ज्या कन्सेप्ट आहेत या कन्सेप्टच्या जोरावर मी खूप काही अचीव केलेले आहेत जे माझे स्टुडंट आहेत ऑफलाईन क्लासला त्या ते विद्यार्थ्यांना मला माहिती त्यांना माहिती आहे की मी काय काय अचीव केलंय तर त्याच गोष्टीवर ऑफलाईनचे जे काही विद्यार्थी होते त्यांना माहीतच आहे पण त्यासोबतच ऑनलाईनला जे काही आहेत त्यांना सुद्धा या गोष्टीचा आनंद मिळावा आणि या टेक्निकचा नेमके कसा यूज करायचा असतो हे तुम्हाला मिळावं यासाठी मी आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन फक्त तीन स्टेटमेंट रोज लिहायला सुरुवात करा तुमच्या अभ्यासात आणि तुमच्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये खूप सारा इम्प्रुवमेंट होणार आहे मित्रांनो तुमचा अभ्यास किती झाला आहे किती नाही याची काही घेण देणं नाहीये ना तुमचा सर्वात महत्वाचा फोकस आहे तुमचा माइंडसेट काय सांगतोय आताच्या घडीला आताच्या घडीला जर तुमचं माइंडसेट जर पॉझिटिव्ह राहिलेला असेल तर तुम्ही काहीही अचीव्ह करू शकतात डझंट मॅटर तुमचा हा मी असं म्हणतो तुमचा एकही क्वेश्चन किंवा एकही फिजिक्सचा क्वेश्चन माहीत नसेल चॅप्टर माहीत नसेल पण तुम्ही ह्या व्हिडिओच्या नंतर काय केलं पाहिजे आणि कसं विचार करायचा आहे तुम्हाला त्या निगेटिव्ह पासून कसं लांब लांब जायचं आहे हे जर तुम्ही करू शकले तर तुम्हाला खूप सारे मिळू शकतो चला तर मग ते थ्री स्टेटमेंट काय असणार आहे आणि त्याच्या अगोदर फिलॉसॉफी काय सांगते ते सांगतो चला हे थ्री सिक्स नाईन एक कन्सेप्ट आहे जे लॉ ऑफ अट्रॅक्शनवर काम करत असते मित्रांनो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही ईश्वराकडे मागा ईश्वर म्हणा त्याला अल्ला म्हणा येसू म्हणा देव म्हणा वॉटेवर तुम्ही ज्या मध्ये म्हणत असाल त्या अप मध्ये तर कोणालाही काही वाटू नये म्हणून मी त्याला युनिवर्स म्हणतो जर तुम्ही कडून काही मागत असाल ते तुम्हाला शंभर टक्के मिळणार ते शंभर टक्के मिळणार त्याच्यामध्ये डाऊट काहीच नसावा मित्रांनो खूप वेळा आपण असं पण म्हणत असतो की अरे अप्पा आब्रे हे तर माझ्यासमोर अगोदर घडलेलं आहे हे अगोदर घडलेलं नसतं हे अगोदर तुम्हाला माहित इंडिकेशन मिळालेलं असतं की हे गोष्ट घडणार आहे फक्त ता त्या इन्स्टंटला तुम्हाला ते पिक्चर क्लिअर होतं की अरे ही गोष्ट अगोदर घडली ठीक आहे हे काही जे प्रोसेस आहे ना त्यालाच म्हटलं जातं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण खूप वेळा म्हणतो मला ए अचिव्ह करायचं आहे जेव्हा आपण तुम्हाला त्या गोष्टीची अचीव्ह करण्यासाठी इच्छा तयार होते ना ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळतं तुम्हाला माहिती आहे ओम शांती ओमचा डायलॉग ओम शांती ओमचा डायलॉग ओम ओम तुम्हाला सांगतो किसी भी चीज को सिद्ध से चाहो तो पुरी काहीना तुझे मिलाने मी जुट जाते मित्रांनो शंभर टक्के ट्रुई माझ्या आयुष्यात खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जे मी ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बेसिसवर मिळू शकलोय ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना मी खूप काही सांगितलेलं या गोष्टीवर मित्रांनो ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना पण या गोष्टीचा फायदा यासाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचा आठवठ आहे चला तर मग काय करायचं आपल्याला मित्रांनो लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सांगते की तुम्हाला त्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रेरित राहायचंय नेहमी कंटिन्युअसली त्या गोष्टीत राहायचं आता मी नेहमी सांगितलं तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचंय ये होनार नहीं। शक्य होणार नाही शक्य होणार नाही दिवसभर पॉझिटिव्ह तर त्यासाठी एक निकोला टेस्टला म्हणून एक सायंटिस्ट होता निकोला टेस्ला एक सायंटिस्ट होता ज्याने एक कन्सेप्ट सांगितले थ्री सिक्स नाईन थ्री सिक्स नाईन एकदम जबरदस्त कन्सेप्ट आहे मित्रांनो त्याच्यात काय करायचंय जे पण तुम्हाला पाहिजे नसेल जे तुम्हाला हवं असेल जसं की आता आपण हे जे काही व्हिडिओ बनवतोय मी तो व्हिडिओ फक्त फक्त कशासाठी बनवतोय मी तो व्हिडिओ बनवतोय तुमच्यातला एक पॉझिटिव्ह वाढवा म्हणून चला तर काय म्हणतो मी तुम्हाला तो थ्री सिक्स नाईनचा वापर कसा करायचा आहे तो थ्री सिक्स नाईन ने किती आउटपुट भेटू शकतो मित्रांनो इनिशियल लेवलला तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी ठरवा कारण की आपलं टार्गेट आता बोर्डाचा एक्झाम आहे त्या बोर्डाच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपण विचार करूया चला तर मग थ्री सिक्स नाईन म्हणजे काय असणार आहे थ्री सिक्स नाईन थ्री सिक्स नाईनचा विचार करताना आपल्याला काही गोष्टी काळजी घ्यायच्यात थ्री सिक्स आणि नाईन हे थ्री सिक्स नाईन काय आहे हे थ्री सिक्स नाईन असेल याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं ॲपर्मेशन काय लिहायचं असतात ॲफर्मेशन आता ते ॲफॉर्मेशन्स काय असतात ते सांगतो मी पहिल्यांदा ॲफॉर्मेशन्स लिहायचे असतात जसं मला फिजिक्समध्ये एटी फाईव्ह प्लस मार्क्स हवेत एटी फाईव्ह प्लस मार्क्स हवेत आता हे काहींना पॉसिबल असेल काहीसाठी इम्पॉसिबल असेल पण प्रत्येकासाठी पॉसिबल आहे हे थ्री सिक्स नाईन सांगतात ते कसं चला मला काय पाहिजे फिजिक्समध्ये एटी फाईव्ह प्लस मार्क पाहिजे ओके मी कसं लिहिणार फिजिक्समध्ये वाव स्टेटमेंटमध्ये हे फिलिंग घेणं गरजेचं आहे वाव कारण की एटी फायव्ह मार्क मिळाल्यानंतर तुम्ही तर एक्सा एक्सायटेशन जास्त असेल ना वाव शब्द आलवे वाव मला फिजिक्समध्ये फिजिक्समध्ये एटी फाईव्ह मार्क्स मिळाले मार्क्स मिळाले मार्क्स मिळाले थँक्यू 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 आता मी फक्त थँक टँक लिहिले तुम्हाला थँक्यू थँक्यू करून घ्यायचं आहे वाव मला फिजिक्स मध्ये एटी फाईव्ह मार्क्स मिळाले तो थँक्यू 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 आता हे स्टेटमेंट आता हे स्टेटमेंट सकाळी तुम्हाला तीन वेळा लिहायचंय सकाळी उठल्या उठल्या आता सकाळी उठल्या उठल्या का बरं कारण की तुमचा तेव्हा माइंड जो मेंदू असतो तो त्यावेळेस एकदम चांगल्या मूडमध्ये असतो तर तुम्ही जेव्हाही सकाळी उठल्या उठल्या तीन वेळा येईल विशाल तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे चेंजेस दिसाय सुरुवात मी एक एक्झाम्पल एक दिले असे तुम्ही कोणतेही एक्झाम्पल मी असे तीन स्टेटमेंट सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचा येणारा बोर्ड पेपर एकदम सिंपल जाणार आहे ठीक आहे चल तर काय म्हटलं मी वाव मला फिजिक्समध्ये एटी फाव्ह फाईव्ह मार्क्स मिळाले थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स आणि हे म्हणत म्हणत आणि फिलिंग लिहायचे ठीक आहे सकाळी तीन वेळा दुपारी जेवण झाल्यानंतर जेवण करतात किंवा झोपणार आहेत वाटेवर तुमचं ते जे काय टाइम ठेवलं तसं ते आणि रात्री झोपताना आणि नाही म्हणजे दिवसभरात तुम्हाला किती वेळा लिहायचं फक्त हे स्टेटमेंट किती वेळा लिहायचं आहे सकाळी तीन वेळा रात्री दुपारी सहा वेळा आणि रात्री झोपताना नऊ वेळा म्हणजे किती वेळा अठरा वेळा लिहायचं आहे फक्त अठरा वेळा लिहायचं आहे आणि तुमच्यामध्ये स्वतःमध्येच कॉन्फिडन्स लेवल वाढलेला असेल आणि जसं तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढेल तर येऊन कमेंट्समध्ये सांगा की नेमके सर खरंच आम्ही जे काही मिळवायचं होतं ते आत्ता या गोष्टीमुळे मिळू शकतो कमीत कमी आमचा अभ्यासाकडे आता कल वाढला आहे असं स्टेटमेंट लिहिण्यामुळे काय फरक पडतो आता कोणी म्हणतील की सर असं पॉसिबल नाही प्रयोग करा एक्सपेरिमेंट करा आणि हे फिलिंग सहित लिहा महत्वाचा शब्द आहे वाव वाव कारण की मला मार्क्स मिळालेत असं फील करायचं आपल्याला मिळालेत का अजून नाही पण मिळणार आहेत एवढं नक्की हे जर तुम्ही लिहायला सुरुवात केली तर तुमचा तीन सहा नऊ असं जर तुम्ही लिहू शकले तर तुम्हाला खूप काही मिळू शकतात चला तर तुम्ही कमीत कमी तीन स्टेटमेंट लिहायला सुरुवात करा मी जास्तही बोलू शकतो पण तुम्ही कमीत कमी तीन स्टेटमेंट लिहायला सुरुवात करा कसं आता काय काय लिहिणार बघा एक तर तुम्हाला मी पर्टिक्युलर सब्जेक्ट वाईज बोललो तर तुम्ही असंही म्हणू शकतात वाव मला बोर्ड लाईव्ह पर्सेंट मिळाले थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स एक स्टेटमेंट लिहिणं आणि अजून वाव परत एकदा वाव वाव लिहिणं खूप गरजेचं आहे तो एक्साइटमेंट तयार करत असतो वाव मला मला माझ्या घरचे माझे घरचे व वा नातेवाईक माझ माझे कौतुक करतात कौतुक करत आहेत आता माझ्या कौतुकासाठी करतायत कारण की मला एटी फाय मार्क्स मिळालेत हे इमॅजिन सुद्धा करायचं आहे माझे घरचे येत आहेत बुके घेऊन येत आहेत काय करून येत आहेत विज्युअलाइज करा खूप आनंद भेटेल आनंद भेटेल त्यासोबत तुम्हाला काही गोष्टीचा रिझल्ट सुरुवात होईल ठीक आहे मला एटी फाय मार्क्स मिळालेत एटी फाय पर्सेंट मिळालेत वा मला माझे घरचे नातेवाईक होऊन माझे कौतुक करत आहे हे एक स्टेटमेंट आणि एक सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट सर्व विद्यार्थी चूक करत त्याच्यात या सर्वात मोठी चूक जी करतायत ती सांगून देतो कारण की आता जो काही पेपरचा अभ्यास करताय सिलेबसचा अभ्यास करतायत याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक कन्सेप्ट होऊन जातो अरे मला वेळेवर तर आठवणार नाही ना मी विसरलं नाही पाहिजे ना हे स्टेटमेंट तुमचं सर्वात घातक आहे तर त्या स्टेटमेंटला आपण रिप्लेस करतोय आणि त्या स्टेटमेंटसाठी आपण असं म्हणतोय वाव आत्तापर्यंत वाव आत्तापर्यंत आत्तापर्यंत मी जे काही मिळवलंय मी जे काही वाचले जे काही वाचले वाचले आहे किंवा रीड केले आहे वाचले आहे रीड केले आहे ते केले के आहे ते सर्व ते सर्व माझ्या लक्षात आहे त्यामुळे मी त्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला आहे माझा कॉन्फिडन्स वाढला आहे माझा कॉन्फिडन्स वाढला आहे मित्रांनो हे स्टेटमेंट लिहिण्याचे खूप आहेत एक्सपिरिमेंट करायला सुरुवात करा दोन तीन दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल तुमचा अभ्यासाच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल तुम्ही पॉझिटिव्ह झालेला असाल आणि चुकूनही विनंती करतो मी तुम्हाला आत्ताच्या पुढच्या काही का दिवसासाठी तुम्हाला हा शब्द विसरूनच जायचा आहे की मला आठवणार नाही ना मला लक्षात राहील का माझं विसरणार तर नाही ना मला सगळं काही व्यवस्थित आहे का मी अचानक असं ह्या गोष्टी करा केल्या हे स्टेटमेंट सर्वात जास्त फोकस मिळतो मित्रांनो कारण की या स्टेटमेंटचा तुमच्या आयुष्यात खूप सारा इम्पॅक्ट करून देणार आहे वाव आत्तापर्यंत मी जे काही वाचले आहे रीड केले आहे जे काही शिकलो आहे ते सर्व माझ्या लक्षात आहे आणि त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स लेवल बुस्टअप आहे हे पहिलं स्टेटमेंट लिहा त्याच्यानंतर हे स्टेटमेंट लिहा वाटलं तर वाव मला फिजिक्समध्ये किंवा ए ओव्हरऑल सब्जेक्टमध्ये एटी फायव्ह पर्सेंट मार्क्स मिळाले आता डिपेंड्स ऑन तुम्ही डोळे बंद करा तुम्हाला एक आकडा दिसेल त्या आकडा इथं लिहा जो तुमच्या मनाला पण बिलीव केला पाहिजे आता असं नको व्हायला की स्वतः मनाला पण बिलीव व्हायला पाहिजे आगडबम नाही चालणार जर माझे जर कॅपॅबिलिटी एटी फाईव्ह प्लस मिळवण्याची तर एटी फाईव्ह लिहा जर काहींची नाईन्टी फाईव्ह मिळवायची असते तर नाईंटी फाईव्ह लिहा कोणाला वाटत असेल की अरे माझा अभ्यास काहीच नाही पण मी सेव्हन्टी जाऊ शकतो स्वतःला वाटणं गरजेचं आहे सेवन्टी जाऊ शकतो त्यांनी ते लिहा उगाच मी सांगितलं म्हणून नाईन्टी फाईव्ह असं करू नका तुमच्या मनाला मनाला फिलिंग आलं पाहिजे अरे मला सेव्हन्टी फाईव्ह मला एटी फाईव्ह मला नाईन्टी फाईव्ह मला हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मिळू शकतं फक्त फक्त काय करायचं तुम्हाला हे तीन स्टेटमेंट सकाळी तीन वेळेस दुपारी सहा वेळेस आणि रात्री नऊ वेळेस असं लिहा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे चेंजेस येतील मित्रांनो हा व्हिडिओ बनवताना आणि हा व्हिडिओ बनवण्यामाग खूप वेळा विचार झाल्यानंतर हा व्हिडिओ बनवतोय तर हा व्हिडिओ जेवढं शक्य तेवढं विद्यार्थ्यांना पोचवा ज्यां जेणेकरून त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स लेवल बुस्टअप होईल आणि हे थ्री सिक्स नाईन खूप वर्किंग आहे माझ्या आयुष्यात मी खूप काही अचीव केलेले आहेत जसंही तुमचं पेपर होऊ द्या त्यानंतर आपण या गोष्टीवर पण डिस्कशन करूया माझ्या आयुष्यात काय काय चेंजेस आलेत थ्री सिक्स नाईन लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यासारखं गोष्ट नाही आहे याचा किंमत खूप आहे याच्यावर विलीव खूप असणं गरजेचं आहे आपण त्यासाठीच तर शब्द वापरते वाव मला मिळालेत हे बिलीफ आहे हे एकदा बिलीफ तयार झालं तर पूर्ण युनिवर्स तुमच्यासाठी काम करायला लागेल आणि ते तुम्हाला मिळून सोपी गोष्ट नाही प्रत्येक गोष्ट मिळू शकतं स्टेटमेंट मूवीमध्ये जे काही स्टेटमेंट आहे त्याचा फक्त मूवी पुरतं मर्यादित न कटू त्याचा अर्थ समजून घ्या त्याचा मिनिंग समजून घ्या त्याचा डीप ऑफ द मिनिंग समजून घ्या डीफ ऑफ द मिनिंग जर तुम्हाला समजलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही मिळू शकतात आणि जर पर्सनल कोणाला जर वाटत असेल की नाही सर मला याच्यावर अजून काही माहीत असलेलं पाहिजे आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी कधी पण अव्हेलेबल असतो या टॉपिकसाठी डिस्कशन करण्यासाठी तर माझा नंबर लक्षात ठेवा एट सिक्स डबल झिरो ट्रिपल एट डबल सिक्स फोर हा जो काही नंबर आहे या नंबरवर फोन करा दत्ता शिंदे नाव माझं या नंबरवर फोन करा कधीही फोन करा जर कामा मदे फोन मी एखाद्या कामामध्ये बिझी असेल तर तेव्हाच फक्त तुम्हाला फोन करून सांगण्यात येईल की वेट आय विल कॉल यू लॅटर मी तुम्हाला सांगेन कधी फोन करावा कधी फोन करू नये पण हां शंभर टक्के कधीही फोन करा रात्री बेरात्री फोन करा अडचण काही नाही आहे पण हां ह्याचा तुम्ही जर ऑफर करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे मी चेंजेस घडून आणू शकतो आणि खूप जणांच्या आयुष्यात चेंजेस होत आहेत जे माझे ऑफलाईनचे स्टुडंट आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये तर मित्रांनो ह्या व्हिडिओला जेवढं शक्य तेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करायची मला अजिबात गरज हा, ने पार नाही पण हां हे थ्री सिक्स नाईन कन्सेप्टने तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस होणं फार गरजेचं आहे का सबस्क्राईब होणं मला अजिबात गरजेचं नाही आणि मी कधीच बोलत पण नाही माझ्या अगोदरचे व्हिडिओ बघत चला त्याच्यामध्ये मी कधीही सबस्क्राईब बोलत नाही लाईक करा कमेंट करा काहीही बोलत नाही काही मला गरज पण वाटत नाही पण हां ह्या व्हिडिओसाठी मी बोलतो आहे का बोलतो आहे कारण की ह्या व्हिडिओची तुम्हाला गरज आहे तुमच्यासारख्या मित्रांना गरज आहे आणि त्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा माझा तुम्हाला आहे तर सर्वांनी त्याच्याकडे लक्ष द्या आणि सर्वांना जास्तीत जास्त शेअर कसं करता येईल त्याच्याकडे बघा थँक्यू